नाशिक जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकेही पाण्याला आली असून कांदा लागवडीची सर्वत्र लगबग सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा आसमानी संकटात उटीला आला असतानाही महावितरणाने वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंपरी येथील शेतकऱ्यांनी विद्युत महावितरणाच्या विरोधात उच्च दाब टॉवरवर चढून शोले स्टाईलने बेमुदत आंदोलन सुरू केले. तर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरण आणि आश्वासन दिल्यानंतर तब्बल 6 तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल 7 तास शेतकरी हे उच्च दाबाच्या टॉवरवर बसून होते. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अतिउच्च दाबाच्या टॉवरवर चढून महावितरणच्या विरोधात आंदोलन केले. सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित केला जात आहे. विद्युत महामंडळाच्या महावितरणाच्या मुळे त्रस्त झालेल्या सय्यद पिंपरीतील शेतकऱ्यांनी फिट उच्च शोले स्टाईलने आंदोलन केले आहे आणि महावितरणाला शरण जावे लागले. राज्यात सर्वत्र अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित केला जात आहे, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहिला आहे असे सर्वत्र शेतकऱ्यांची चर्चा आहे. S24 मराठीसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.